नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी विषय मराठी धडा चौथा ही पिसे कोणाची अभ्यासणार आहोत मुलांनो पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं की एक मुलगी असते आणि ती वेगवेगळ्या पक्षांकडे जाऊन काहीतरी बोलत असते किंवा विचारत असते हे बघितलं बरोबर पण आणि ह्या पाठामध्ये काय सांगितलं आहे हे आता आपण बघणार आहोत तर या पाठाचे नाव काय आहे ही पिसे कोणाचे आणि या पाठामध्ये जी आपल्याला मुलगी दिसते तिचे नाव काय असते मेनू काय असते मेनू आणि आपल्याला या पाठामध्ये काय सांगितले आहे ते आता आपण पुढे बघूया तर मुलांना जेव्हा मी वा या पाठाचे वाचन करीत असते करीत असेल तेव्हा तुम्ही आपले पुस्तक ओपन करून त्या पाठाच्या लाईनीवर फिंगर ठेवून तुम्हाला पण माझ्या मागे रीड करायचं आहे ओके मी एक एक पॅराग्राफ रीड करणार आणि नंतर एक्सप्लेन करणार ओके चला तर आपण बघूया या पाठामध्ये काय सांगितलं आहे मीनूचे घर शेतात होते ती खेळता खेळता घरापासून खूप दूर आली तिला दोन पिसे दिसली तिने ती पिसे उचलली तिला ती पिसे खूप आवडली बघा मुलांना मिनूचे घर कुठे होते शेतात होते कुठे होते शेतात आणि ती आपल्या घराच्या अंगणामध्ये खेळता खेळत असताना खेळता खेळता ती घरापासून कुठे आली खूप दूर आली कुठे आली खूप दूर आली आणि जेव्हा ती खूप खुँ, खूप दूर आली तेव्हा तिला रस्त्यामध्ये काय दिसली पिसे दिसली बघा तिच्या हातात दिसतात तुम्हाला पिसे तिच्यात एक दोन पिसे आहेत तिला ती पिसे दिसली तिने ती पिसे उचलली आणि तिने बघितली आणि ती पिसे तिला खूप आवडली तिला ती पिसे खूप आवडली तिला वाटेत एक कोंबडी दिसली मिनूला वाटले ही पिसे नक्कीच कोंबडीचे असणार म्हणून तिने कोंबडीला विचारली कोंबडीताई कोंबडीताई ही पिसं तुझे आहेत का बघा मुलांनो जेव्हा ती पिसे तिला भेटली तेव्हा तिने उचलली आणि ती, ती खूप आव तिला पिसे खूप आवडली होती आणि ती पिसांकडे बघत बघत पुढे चालली तेवढ्यात तिला कोण दिसली वाटेत कोण भेटली कोंबडी भेटली कोण दिसली मिनूला वाट मिनूला वाटेत कोण दिसली कोंबडी आणि मेनूला काय वाटलं की पिसे पण इथेच आहे कोंबडी पण जवळच आहे तर ही पिसे नक्कीच कोंबडीचे असणार म्हणून ती कोंबडीकडे जाऊन कोंबडीला काय विचारते कोंबडीताई कोंबडीताई ही पिसं तुझ्या आहेत का तेव्हा कोंबडी काय म्हणते ते, ते आपण पुढे बघूया कोंबडीने पिसांचे पिसांकडे निरखून पाहिले नाही गं बाई ही पिसं माझी नाहीत असे म्हणून कोंबडी खुराड्यात जाऊन बसली बघा जेव्हा मिनूने कोंबडीकडे विचारलं तेवढा तेव्हा कोंबडीने पिसांचे व्यवस्थित नि निरीक्षण केले निरखून पाहणे म्हणजे एकदम लक्षपूर्वक पाहणे निरीक्षण करणे ते तिने व्यवस्थित पिसांकडे बघितले आणि काय म्हणाली बाई ही पिसं माझी नाहीत आणि असे म्हणून कोंबडी कुठे जाऊन बसली खुराड्यात कुठे जाऊन बसली खुराड्यात आता खुराड म्हणजे काय तर कोंबडीचे घर खुराडं म्हणजे काय कोंबडीचे घर ना ते आपल्या कुऱ्हाड्यात जाऊन बसली आता पुढे काय झालं बघा कोणाचे आहेत बरं ही पिस असे म्हणत मिनू एका झाडाजवळ आले बघा कोंबडी म्हणाली माझी नाहीत आता ही पिसं कोणाची असेल हा विचार करत मिनू कुठ्याली एका झाडाजवळ आले तिला झाडावर पांढऱ्या करड्या रंगाचे एक कबूतर दिसले त्याला पाहून मिनूला वाटले याची तर नाहीत ही पिसं तिने कबुतरला विचारले कबूतर दादा कबूतर दादा ही पिसं तुझ्या आहेत का कबूतर म्हणाले नाही ग बाई ही पिसं माझी नाहीत बघा मुलांनो जेव्हा कोंबडेने सांगितलं की ही पिसं माझी नाहीत तेव्हा ती विचार करत करत आली एका झाडाजवळ आली आणि जेव्हा झाडाजवळ आले तेव्हा तिला काय दिसले एक कबूतर दिसले तिला वाटलं की कबूतर ही पिसं तर कबुतराची नाहीत असं तिला वाटलं तर तिने कबूतरला विचारले कबूतर दादा ही पिसं तुझ्या आहेत का कबूतर म्हणाले नाही गं बाई ही पिसं माहीत माझी नाहीत बघा मुलांना कबूतरने पण काय सांगितलं की ही पिसं माझी नाहीत तर आता मला सांगा पांढऱ्या आणि कळड्या रंगाचे म्हणजेच काय तर ग्रे कलर पांढऱ्या आणि कळड्या कळड्या रंग म्हणजेच काय तर ग्रे कलर तर क रंगाला काय म्हणतात इंग्लिशमध्ये ग्रे कलर आणि ह्या ग्रे कलरच्या कबुतर तिला एका झाडावर दिसले आणि तिने कबुतरला विचारले कबुतर म्हणाले नाही का बाई ही पिसं माझी नाहीत कोणाची आहेत बरं ही पिसं या विचारात मेनू पुढे निघाली समोरून आपला पिसारा सावरत मोर येत होता बघा कोंबडीला विचारलं कोंबडी पण म्हणाली नाही कबुतरला विचारलं कबूतर पण म्हणाले नाही आता ती विचार करत करत पुढे गेली तेवढ्यात समोरून तिला कोण दिसला मोर दिसला तर मोर कसा येत होता आपला पिसारा सावरच येत होता आणि तिने मोराला काय विचारलं आणि पुढे काय झालं ते आपण बघूया त्याची एकदार चाल आणि रंगबिरंगी लांब सडक पिसारा खूप मोहक दिसत होता तिने आपल्या हातातील पिसे निरखून बघितले ही पिसे नक्कीच मोराचे नाहीत हे तिला जाणवले तरीही तिने मोराला विचारले अरे मोरा ही पिसं कोणाची आहेत हे तुला माहिती आहे का मोराने पिसांचे निरीक्षण केले तो म्हणाला हे तर बदकाचे आहेत बघा मुलांनो जेव्हा समोरून मोर आपल्या पिसाला सावरत येत होता तेव्हा त्याची एडदार चाल म्हणजे त्याची जो चाल होती ती एकदम खूप मस्त होती आणि रंगीबिरंगी लांब सडक पिसायला त्याचा खूप मोहक दिसत होता मोहक म्हणजे एकदम सुंदर एकदम सुंदर दिसत होता तेव्हा मिनूने आपल्या हातातील पिसे बघितली आपल्या हातातील पिसं आणि मोराची पिसं एकदम वेगवेगळी आहेत ती समजली की ही पिसं मोराची नाहीत तरी तिने मोराला विचारले मोराला विचारले काय विचारले अरे मोरा ही पिसं कोणाची आहे ते तुला माहिती आहे का बघा तिने काय विचारले की मोरा ही पिसं कोणाची आहे ते तुला माहिती आहे का तेव्हा मोर काय म्हणाला पोरा मोराने आधी त्या पिसांचे व्यवस्थित निरीक्षण केले बघा निरीक्षण केलं म्हणजे ती व्यवस्थित पाहिली लक्षपूर्वक पाहिली आणि काय सांगितलं इतर बदकाची पिसं आहेत कोणाची आहेत बकाची आहेत चला तर पुढे काय झालं बघूया मिनूला खूप आनंद झाला तिने मोराला विचारले मला बदक कुठे भेटेल मोराने बदकाचा पत्ता सांगितला त्याचे आभार मानून मिनू पळतच नदीवर आली नदी किनारी दाट झाडी होती तिने बदकाला हाक मारली बघा जेव्हा मोराने मिनूला बदकाचा पत्ता सांगितला तेव्हा म्हणजेच जेव्हा मिनूने विचारले की ही पिसे कोणाची आहेत तेव्हा मिनूला खूप आनंद झाला आणि तिने लगेच आनंदामध्ये एकदम आनंद म्हणजे हॅप्पी ती खूप हॅप्पी झाली आणि तिने लगेच विचारलं की मला बदक कुठे भेटेल तेव्हा मोराने बदकाचा पत्ता सांगितला आणि जेव्हा मोराने मिनूला बदकाचा पत्ता सांगितला तेव्हा तिचे त्याचे त्या मुराचे आभार मानून ती पळतच म्हणजे धावतच नदीवर आली जेव्हा नदीवर आली तेव्हा नदी किनारी काय होती दाट झाडी होती दाट म्हणजे खूप गच्च गच्च दहाट झाडी होती तिने बदकाला हाक मारली बदक झाडीतून बाहेर आले मिनूने त्याच्यासमोर हातातील पिसे धरले आणि त्याला म्हणाली ही तुझी पिसं मला सापडली आहे मी तुला शोधत होते ही घे तुझी पिसं बघा जेव्हा ती नदी किनारी पोचली आणि पदकाला हाक मारली तेव्हा बदक झाडेतून बाहेर आले आणि मिनूने त्याच्यासमोर आपल्या हातात जी पिसं होती ती धरली आणि काय म्हणाली ही तुझी पिसं मला सापडली आहेत मी तुला खूप शोधत होते आता ही पिस घे ही तुझी पिस आहेत ही तू घे असं मिनू बदकाला म्हणते बदकाला मिनूचे कौतुक वाटले बदक मेनूला म्हणाले मिनू तू माझी पिसं देण्यासाठी इतक्या दूर आलीस म्हणून ही तुझ्या तुझ्याजवळच ठेव एकदा पिसं गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाही तुला अशीच वेगवेगळी पिसं सापडली तर ती तू सांभाळून ठेव बघ बदकाला मिनूचे काय वाटले कौतुक वाटले म्हणजे त्याला खूप कौतुक वाटले की बदक कौतुक वाटले आणि बदक मिनूला काय म्हणाले की मिनू तू माझी पिसं देण्यासाठी इतक्या दूर आलीस एवढे लांब आलीस म्हणून ना तू ही पिसं तुझ्याजवळच ठेव आणि बदक पुढे काय म्हणालं की एकदा आमची पिसं गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाही बघा काय बनते बदक की जेव्हा आमच्या अंगावरची पिसं पडतात खाली पडतात तेव्हा ती परत आमच्या अंगाला जोडता येत नाही म्हणून तू ही पिसं तुझ्याकडेच ठेव आणि तुला अशीच वेगवेगळी वेगवेगळ्या पक्षांची वेगवेगळी पिसे तुला ती सापडतील ती तू तु सांभाळून तुझ्याकडे ठेव अशी सर्व पक्षांकडे परत द्यायला जाऊ नकोस कारण ती गलून पडली तर आम्हाला ती परत लावता येत नाही म्हणून अशी तुला वेगवेगळी पिसे भेटली तर ती तू सांभाळून ठेव मिनू आनंदाने घरी आली तिने बदकाने दिलेली पिसे आपल्या वहीत ठेवली बघा मिनू मिनूला खूप आनंद झाला आणि ती आनंदाने घरी आली आणि तिने आपल्या बदकाने जी पिसे दिली होती ती कुठे ठेवली वहीत ठेवली बघा मुलांना आपण अगोदर काय बघितलं होतं जेव्हा ती पिसे तिला भेटलेली ती तिला खूप आवडली होती बरोबर पण तिने ती स्वतःकडे न ठेवता ती ज्याची आहेत त्याच्याकडे परत ने देण्यासाठी तिने खूप पक्षांना भेटली खूप पक्षांना भेटली आणि तेव्हा तिला माहीत पडलं की ही पिसे बदकाचे आहेत आणि तिने बदकाला जाऊन परत करण्याचा प्रयत्न केला पण ती बदकाने घेतली का, का? नाही घेतली कारण तुम्हाला मी अगोदर सांगितलं की एकदा पक्षाची पिसे गळून पडली तर ती लावता येत नाही म्हणूनच आणि बदक काय म्हणाला की ही तुझ्याकडेच ठेव आणि तिला खूप आनंद झाला कारण तिला खूप ती आवडली होती म्हणून तिने ती पिसे घरी जाऊन आपल्या वहीत ठेवली तर मुलांनो मला सांगा आपल्याला कोणतीही वस्तू भेटली तर ज्याची आहे ती आपल्याला परत करायला पाहिजे या पाठातून आपल्याला हे शिकायला भेटते मुलांनो तुम्हाला हा पाठ समजला असेल असे मी गृहीत धरते धन्यवाद